बोगस डायरी प्रकरणात न्याय देण्यात प्रशासनाचा कानाडोळा. मैनुद्दीन शेख यांचा प्रशासनावर आरोप. कोगनोळी येथील सर्वे नंबर 757 जमीन बोगस डायरी प्रकरण अद्याप मैनुद्दीन शेख यांना न्याय मिळालेला नाही. या जमीन प्रकरणात विविध लोकप्रतिनिधींना, तहसीलदार कार्यालयातील अधिकाऱ्यांना वेळोवेळी निवेदन देऊन बोगस डायरी प्रकरण लक्षात आणून देऊन देखील अजूनपर्यंत योग्य न्याय मिळालेला नाही. महावीर मगदूम, बाबूराव कगुडे, रामगोंडा कगुडे, महाबळ कगुडे, जितेंद्र कगुडे यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई केलेला नाही. निप्पाणी तहसीलदार कार्यालयाजवळ आमरण उपोषण करत असताना आचारसंहितेचे कारण सांगून तुमची समस्या संपूर्णपणे निराकरण करण्यात येईल असे निप्पाणीचे तहसीलदार यांनी सांगितलेले होते. पण आता विधानसभा निवडणुकीचे कारण पुढे करून चाल ढकल करत असल्याचा आरोप माध्यमांशी बोलताना मैनुद्दीन शेख यांनी केला. सर्वसामान्य शेतकऱ्याला इतका त्रास होत असेल तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये येथील सुज्ञ नागरिकांनी आपला लोकप्रतिनिधी जागृतपणे निवड करणे गरजेचे असल्याचे सांगितले. मी आमचं मूळगाव कोगणळी असून आम्ही राहायला सध्या कागलमध्ये येत आहोत. गेले बरेच दिवस झालं जमिनीचा भ्रष्टाचार संदर्भामध्ये आम्ही निप्पाणी तहसील ऑफिस यांच्याकडे आम्ही न्याय मागत आहोत. आम्ही यापूर्वी त्यांना आमरण उपोषणाचा इशारा दिला होता, परंतु आम्ही तुमच्या मागण्या सगळ्या पूर्ण करू आणि तुम्ही काय उपोषणा बसू नका म्हणून त्यांनी असं आम्हाला सांगितलं होतं. आणि त्यांच्या शब्दाला मान सन्मान देऊन व इलेक्शन तोंडावर आहे म्हणताना भारतीय संविधानात आपल्याला सन्मान करून आपण आपलं आमरण उपोषण तात्पुरतं आपण थांबलेलो होतो. परंतु तहसीलदार ऑफिस यांच्याकडून अद्यापासून आमच्या ज्या मागण्या होत्या त्या कुठल्याही मागण्या असून त्यांनी पूर्ण केलेल्या नाही आहे. त्यामध्ये प्रमुख मागणी आमची अशा होती आहे की जमीन जो नोंद भ्रष्टाचार प्रकरण जे झालेलं आहे त्याच्यामध्ये जे दोषी लोक असतील, ज्यामध्ये महावीर मगदूम कोगनोळी, बाबूराव कगुडे, बाबूराव मगदूम, रामगुण कगुडे, जितेंद्र कगुडे, जिवेंद्र कगुडे, अशी काही लोकं व त्यांच्यावर इतर लोकंही त्यामध्ये सामील आहेत. विलेज अकाउंट आहेत, अजून काही लोकांची नावं समोर येत आहेत. तर त्या लोकांना कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांच्यावर अटक त्यांनी प्रशासनानं त्यांना अटक करावी अशी आम्ही मागणी त्यांच्यावर त्यांच्याकडे आम्ही केलेला आहे. परंतु अद्याप ही देखील अजून यांच्याकडून कुठल्या प्रकारची हालचाल तहसील ऑफिसमध्ये व्हायला अजून तयार नाही आहे. त्याच्यामुळं जो आम्हाला त्रास व्हायला लागला आहे, खरं तर आता इलेक्शनचं आता पिरियड हे सुरू आहे, त्यामुळे मी निप्पाणीतल्या तमाम नागरिकांना, निप्पाणी तालुक्यातल्या नागरिकांना मी आवाहन करतो की आपला लोकप्रतिनिधी निवडताना हा विचारपूर्वक तुम्ही निवडा. कारण 5 वर्ष पुढील हे आपल्याला सर्वसामान्यांच्या कामांसाठी आपल्याला कुठं अडथळा निर्माण होऊ नये, प्रशासकीय ऑफिसमध्ये कुठल्या शेतकऱ्याला कशा प्रकारचा त्रास होऊ नये असं मला वाटतं. आणि आता काही लोकप्रतिनिधींनी आता इलेक्शनसाठी फॉर्मही भरलेला आहे. आता पाहू आपणही की आपल्याला आपल्या सत्याच्या ह्या कामासाठी आता म्हणजे कुठले लोकप्रतिनिधी आपल्याला येऊन थांबतील, आपल्याला साथ देतील. आणि त्याच्यानंतर आता ही सर्वसामान्य नागरिकांना, सर्व निप्पाणी प्रभागातल्या सगळ्या नागरिकांना कोणीही जाईल. त्याच्यामुळं मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की लोकप्रतिनिधी आपला व्यवस्थित तुम्ही निवडा. आणि निप्पाणी तहसील ऑफिसला सुद्धा मी आवाहन करतो की आम्ही तुमच्या शब्दाला आम्ही मान सन्मान देऊन आम्ही जो आमची आमरण उपोषण आम्ही तात्पुरतं थांबवलो होतो हे तुम्ही याचा विचार करून तुम्ही ह्या लोकांच्यावर जे ह्यामध्ये इन्वॉल्व आहेत त्यांच्यावर तुम्ही अटकेची भूमिका पूर्ण करावी. जे फ्रॉड डायरी इथं झालेले आहेत त्यांच्यावर प्रशासनानं असिस्टंट कमिशनर चिकुडी यांनी लक्ष घालून इथं सगळं त्यांनी जे सुरळीत व्यवस्थित त्यांनी करून द्यावं असं मला त्यांना वाटते. आणि मला त्यांना हे सांगायचं आहे, आचारसंहिताचा मान आम्ही ठेवला आहे म्हणून ह्याचा कुठल्या पद्धतीचा तुम्ही याचा गैरफायदा घेऊ नये. कारण की आचारसंहिता हा इलेक्शन आहे म्हणून जर सर्वसामान्य तुम्ही थांबवत असेल असा तर ही पिढ्या ही वर्षानुवर्षी कामं पेंडिंग आहे आणि याचा गैरफायदा त्यांनी घेऊ नये असं मला वाटते. तरी मी त्यांना आता इथं तक्रार आम्ही अर्जही आता आम्ही दिलेला आहे. आता ते एक शर्त कमी करायची होती उतारावरची, ती शर्त कमी करायची सुद्धा. अर्ज काय म्हणून दिला होता? अर्ज आम्ही खरं तर आम्ही अर्ज असा दिला होता की जी हायकोर्टाने जी ऑर्डर रद्द केलेली आहे ती ऑर्डर उतारातनं तुम्ही ती कमी करा म्हणून असा आम्ही अर्ज दिला होता. त्याचा फॉलोअप पण चालू आहे. आणि ज्या डायऱ्या आमच्या गायब झालेल्या आहेत उतारावरती, त्या डायऱ्या गायब झालेल्या डायऱ्या त्यामध्ये तुम्ही कॉलर नंबर 10 तुम्ही दाखवा असं आम्ही त्यांच्यावर मागणी केली होती. जे कामाला ऑथॉरिटी ह्यांना आहे करायची, ते मग प्रांत अधिकारी असतील, तहसीलदार ऑफिस असतील, ह्यांच्या कामात जे ह्यांना अधिकार आहेत ते ह्याच्यातनं त्यांनी करावे. इथे अशी अवस्था आहे की सर्वसामान्यांना हे म्हणतात की तुम्ही कोर्टाला जाऊन करू नका, म्हणजे चूक हिनी करायची आणि ज्याच्यावर अन्याय होतो तिनं कोर्टाला जायचं. मग एका मग मोठमोठ्याचं जमिनी असतील आणि एखाद्याची कोर्ट फी जर कुठून एखादा शेतकरी जर भरू शकत नसेल मग त्याच्यावर अन्याय होऊन देता असा कायदा सांगतो का? तुम्हाला जी ऑथॉरिटी आहे ती तुम्ही वापरा.
म्हणून निपाणी निपाणी प्रभागातल्या लोकांना मी खरोखर मी आव्हान मनपूर्वक करतो की आपला लोकप्रति निवडताना हा तुम्ही चांगला लोकप्रतिनिधी निवडा, जेणेकरून बाबा जो त्रास आम्ही पाहिला आहे, जे सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य कामगारांनी ह्या त्रास इथून पुढे तर किमान असं होऊ नये असं मला वाटतं।